मला एकच शब्द आठवतो दिघे साहेबांचा, एकनाथ आता तुला लाखोंचे अश्रू पुसायचे, तुला रडून चालणार नाही. ते शब्द आजही माझ्या कानामध्ये आहेत, आजही माझ्या कानात आहेत, आणि मी अख्खा महाराष्ट्र माझा परिवार समजतो. महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझे नेते, माझे साथी, माझे सहकारी हाच माझा परिवार आहे. आणि म्हणून मला थोडा जास्त वेळ काम करावं लागतं. आपल्यालाही माझी चिंता आहे. का चिंता? रामदासबाई असतील, आमचे नेते असतील, गजाभाऊ असतील, अडसूळ असतील, सगळे असतील, नेते मंत्री सगळे सांगतात थोडा आराम करा, आराम करा, तब्येतीची काळजी घ्या. परंतु आज जे काय आपण हातात घेतले, शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे न्यायचं जे धाडस केलेलं आहे. काही लोक म्हणतात, त्यांना मी काही जास्ती भाव देत नाही, पण काही म्हणतात की वाघाचं कातड पांघरून लांडगे निघाले. अरे तुमचे कोले कुई सुरू कधीपर्यंत असते? जेव्हा वाघ डरकाळी फोडत नाही तोपर्यंत. आणि वाघ जंगलात आल्यानंतर सगळे शेपूट घालून दुम दबाके कुठं पळतात तेही माहीत आहे. आणि गेल्या 20 तारखेला गेल्या वर्षभरात उठाव, क्रांती दिन, सन्मान दिन, स्वाभिमान काय म्हणायचं ते म्हणा, ते करायला देखील वाघाचं काळीज लागतं. वाघाचं आणि म्हणून आज हा एकनाथ शिंदे आज या राज्याचा मुख्यमंत्री असला तरी सुद्धा मी आपल्याला नम्रपणे मी सांगतो, मी माझ्यात काय तुम्हाला बदल जाणवतोय? मुख्यमंत्री बनायच्या अगोदर मी कसा होतो, आता कसा आहे? तसाच आहे ना. त्यामुळे माझ्यात काही बदल झाला नाही, होणार नाही. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार.